थंडीच्या दिवसांमध्ये हे गरमागरम असं वाफाळलेलं फोडणीचं वरण खायला जबरदस्त मजा येते. यामध्ये ना आपण छोट्या छोट्या टिप्स बघणार आहोत की डाळ कशी एकसंध शिजली पाहिजे, ती वाफेवर शिट्टी न काढता कशी शिजवायची, त्याचबरोबर एक छोटीशी पेस्ट केली आहे त्याने या फोडणीच्या वरणाची ना चव अप्रतिम येते. भाताबरोबर खा किंवा मग चुरून पोळी भाकरीबरोबर खा, मस्त लागतं. नमस्कार, मी मधुरा. मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण फोडणीचं वरण कसं बनवायचं ते बघतो. येस, मस्त गरमागरम वाफळतं फोडणीचं वरण, त्याच्याबरोबर भात फक्कड बेट होतो, हा मला प्रचंड आवडतो. तर सगळ्यात आधी डाळ शिजवून घेऊयात. बेसिक स्टेप्सपासून तुम्हाला दाखवते. अर्धा कप तूर डाळ घेतली, गावरान तूर डाळ आहे त्यामुळे ती दिसायला फारशी काही चांगली नाही आहे पण चवीला खूप छान लागते आणि शिजतेही खूप पटकन. आता ही डाळ स्वच्छ एक 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची. धान्य, फळं, फळभाज्या, पालेभाज्या रोडवर उघडे असतात त्यामुळे ही स्टेप अत्यंत गरजेची आहे की कुठलाही पदार्थ बाहेरून आणला की तो स्वच्छ धुवून घ्यावा वापरण्यापूर्वी. डाळ स्वच्छ धुवून झाली की यामध्ये पाणी घालूयात. अर्धा कप डाळ आहे तर 1 कप पाणी पुरेसं होतं. हळद घालायची यामध्ये आणि चिमूटभर हिंग. डाळ शिजतानाच हे जिन्नस घातलं ना तर डाळीची चव आणखी छान होते. मिक्स करून घेऊयात. आता ही डाळ कुकरला शिजवून घ्यायची. बेसला जाळी ठेवायची, त्यावर पाणी घालायचं 1 इंचभर साधारण, बोट बुडेल इतकं. डाळीचा डबा ठेवायचा, झाकण लावायचं आणि मीडियम हीटवर शिट्टी नाही काढायची, फक्त वाफ येऊ द्यायची. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता ही शिट्टी थोडीशी अशी फुसफुस व्हायला लागली, थोडीशी त्यामधून वाफ निघायला लागली की गॅस मंद आचेवर करून घ्यायचा आणि मंद आचेवरच आपण ही डाळ 10 मिनिटं शिजवून घेतो आणि 10 मिनिटं वाफेवरच ही डाळ शिजली की गॅस बंद करायचं आणि थंड होईपर्यंत वाट बघायची. डाळ शिजवून तयार होते तोवर आपण एक वाटण करूयात जे या फोडणीच्या वरणाची चव खूप छान करतं. तर सगळ्यात आधी सुकं खोबरं घ्यायचं, किसून घ्या किंवा तुकडे करून घेतले तरी चालेल 1 चमचाभर. 8 ते 9 लसूण पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या. खूप अशी बारीक पेस्ट करायची अजिबात गरज नाही, हे वाटण आपण ओबडधोबडच वाटून घेतो. वाटण तयार आहे, दाखवते मी तुम्हाला. साधारण असा ठेचा बनवून घ्यायचा. आता फोडणीसाठी 1 चमचाभर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये सगळ्यात आधी मोहरी. मोहरी मस्तर तळतळली पाहिजे, फोडणी खमंग बसली पाहिजे कुठल्याही पदार्थाची, म्हणजे ते पदार्थ छान चवदार आणि रुचकर लागतो. जिरं, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा मोहरी, कढीपत्ता आणि 1/2 चमचा इथे मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत. ऑप्शनल आहे पण याचे हेल्थ बेनिफिट्स खूप असतात त्यामुळे ऑलमोस्ट मी डेली माझ्या डाळीमध्ये घालत असते. चवही सुंदर येते, नसेल आवडत तुम्ही स्किप करा. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपण वरणं वापरतो, मेथीचे फायदे माहीत असतात पण ते शरीरात पण गेले पाहिजे. नसेल आवडत काही हरकत नाही, तुम्ही स्किप करू शकता. आता मिक्स करायचं आणि कांदा मस्त मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. चला, कांदा हलकासा फ्राय करून झालेला आहे. आता यामध्ये टोमॅटो घालूयात आणि टोमॅटो घातल्यानंतर खूप वेळ शिजवायची गरज नाही, 1-3 ते 4 मिनिट फक्त हलकंसं मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ. टोमॅटो आपला शिजवून होतो आहे तोवर आपण डाळ चेक करूयात. येस, बघू शकता एकदम छान मऊसूत शिजलेली आहे. आता आपण ही डाळ काढून घेऊयात आणि डाळ आता थोडीशी घट्टसर वाटते. तर कुकरच्या बेसला हे पाणी असतं ना, हेच मी बऱ्याचदा घालते कारण पाणी गरम असतं त्यामुळे मग डाळीची कन्सिस्टन्सी छान राहते. आता रवी आहे माझ्याकडे, रवीने मी डाळ घोटून घेणार आहे. डाळ छान घोटून घ्यायची
पाणी एकीकडे डाळ एकीकडे असं नाही झालं पाहिजे. आता रवीलाही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत, तुमच्या भागात काय म्हणतात खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर डाळ या ठिकाणी मस्त अशी घोटून घेतली आहे, छान अशी एकसंध झालेली आहे. आता इथे टोमॅटोही छान मऊसूत झालेलं आहे, यामध्ये आता घालूयात हा ठेचा जो आपण बनवून घेतला होता. यामध्ये ना लसूण मिरची घालून बनवलं आणि खोबरं. आता हे छान परतून घेऊया. मंथन आधी झोपायचा, आधी लॉकडाऊनमध्ये जेव्हा शूट व्हायचं तेव्हा लाईव्ह नसायचं, त्याचे आता लाईव्ह कसे सकाळी सकाळी असतात, त्यामुळे सकाळी सकाळी मंथन उठतो असं आणि छान आवडतो ना. एक दोन मिनिट परतून घेऊया. मसाला मस्त परतून झालेला आहे, इतका खमंग सुवास येतो ना याचा. आता यामध्ये आपण घालतो आहे हे शिजलेलं वरण. उडलं. सो अर्धा कप जरी डाळ असली तरी कढईभर वरण होतं, कारण थिकनेस छान येतो डाळीला. पाणी टाकतोयस तू? बरं, घाबरला. यामध्ये पाणी, कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीप्रमाणे ॲडजस्ट करू शकता. आता काय घालायचं? आणि येस, मीठ आणि गुळ घातलंय. गुळ घालणं पण ऑप्शनल आहे, चव छान लागते. आता छान आपलं वरण हे तयार आहे, याला मस्त एक उकळी काढून घ्यायची. फोडणीचं वरण इथे बनवून तयार आहे, मस्त खमंग बनतं हे वरण. भाताबरोबर खाऊ शकता किंवा मस्तपैकी असंच बरपू शकता, किंवा चुरून पोळी भाकरीबरोबर जबरदस्त लागतं. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर, जबरदस्त. रेसिपी आवडली तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच खमंग रेसिपीवर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.